नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे बघायचं आहे. तर बघा, ही मोठी साईज आहे, 42 साईज. तर या ब्लाऊजवरून आपण मापे काढून दाखवणार आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना मापे कुठून कशी घ्यायची आणि कुठे किती वाढवायचं हे समजत नाही, तर आपण या व्हिडिओमध्ये हे सर्व डिटेलमध्ये बघणार आहे. तर बघा, या इथे मी कोणकोणती मापे घ्यायची आहेत हे सर्व लिहिलेलं आहे. उंची, छाती, कंबर, मागचा गळा, पुढचा गळा, बाही उंची, दंड घेर, कटोरी, मुंडा घेर आणि क्रॉसपट्टी, एवढी मापे आपल्याला लिहून घ्यायची आहेत. आणि कधी कधी आपल्या कस्टमरला शोल्डर पट्टी छोटी हवी असते, कोणाला मोठी हवी असते, तरी आपण या इथे शोल्डर पट्टी पण मोजून घेणार आहे. तर बघा, या इथे मी ब्लाऊजला हुक लावून घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा आपण ब्लाऊजची उंची घेणार आहे. तर बघा, असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा. या इथे शोल्डर व्यवस्थित ठेवायचे एकदम आणि इथून टेप आपण. आता इकडे कधी कधी काय होतं, इथून माप घेण्यासाठी शिलाई शोल्डर उतरतात म्हणून टिप मारतात, तर म्हणून कधी कधी उंची कमी येऊ शकते. त्यासाठी आपल्याला इथूनच शोल्डर मोजायचे आहेत, उंची मोजायची आहे. तर बघा, या इथे मी बरोबर असा टेप ठेवला आणि सरळ टेप खाली घेऊन थोडासा आपल्याला ब्लाऊज खेचायचा आहे. तर ह्या इथे बघा, 14 इंच आपली उंची आलेली आहे, 14 आणि 1 रेष वरती आहे. तर आणखीन एकदा आपण व्यवस्थित मोजून घेऊ. तर बरोबर 14 इंच आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे. तर या इथे आपण लिहून घेऊ 14 इंच. तर पेपरवरती कटिंग करताना आपल्याला यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे आणि आपण 15 इंचावरती पूर्ण उंची घ्यायची आहे पेपरवरती. आता डायरेक्ट आपण मागचा गळा घेणार आहे, कारण आता आपण ह्या साईडची मापे पाठीमागील घेतोय. तर आपण पाठीमागील सर्व मापे लिहून घेऊया. तर बघा, मी या इथे असा टेप ठेवला. तर आपला गळा 9 इंचावरती आहे आणि जर तसा आपल्याला गळा मोजायचा नसेल, ही पट्टी कोणी कोणी ही पट्टी छोटी ठेवा मोठी ठेवा असं म्हणतं, त्यासाठी आपल्याला ही पट्टी बघा 4.5 इंच आपली ही पट्टी आहे. तर मी 9 इंच गळा असं लिहून घेते आणि 4.5 इंच मागची तयार पट्टी आहे हे पण मी या इथे लिहून घेते. म्हणजे ब्लाऊज शिवून झाला की म्हणजे शिवताना आपण हे मोजून एक्स्ट्रा काही असेल तर ते कट करायचं आहे. आता मुंडा घेर. तर या इथे आपण हे कोणी आहेत बाहीचे जॉईन केलेले, या इथे व्यवस्थित करून घ्यायचं असं आणि आता आपण मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे. तर बघा, मी असा टेप फिरवत फिरवत मुंडा घेर मोजून घेते. तर या इथे आपला 9.5 मुंडा घेर आलेला आहे. तर मुंडा घेर येतो 9.5, म्हणजे टोटल आपला मुंडा घेर आहे 19 इंच. आता आपण पुढची मापे घेऊया. तर आधी शोल्डर पट्टी किती आहे पाहू. पावणे 3 इंच आहे बघा, या इथे 3.5 इंच बरोबर आहे शोल्डर पट्टी. तर आपण 3 इंचावरती शोल्डर पट्टी टाकणार आहे आणि त्यामध्ये प्लस 1/2 इंच करायचं. या इकडे शिलाई मार्जिन आणि या इथे थोडं 1/2 इंच जातं, मग आपण हे 3.5 इंच शोल्डर पट्टी घेणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण चेस्ट मोजून घेऊया. तर बघा, असा ब्लाऊज व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि आपण एका साईडने ब्लाऊजचा आधी चेस्ट मोजून घेऊ. तर या इथे पण आपण अगदी व्यवस्थित पकडायचं आहे, एकदम जॉईंटवरती जॉईंट ठेवायचा आणि असा बघा. नॉर्मली मी ब्लाऊज खेचून घेतला आहे, तरी 10.5 इंच आपलं मार्किंग आलेलं आहे.
आणि असा थोडा, तर टोटल बघा या इथे 21 इंच आपलं बरोबर चेस्ट आहे, 21 आणि 21 42 इंच। तर या इथे मी 10.5 मार्किंग करून घेतलं, लिहून घेतलं। तर आपण पेपरवरती 10.5 टाकणार आणि त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे बघा 10, 11 आणि 12 इंचाची आपली घडी तयार होणार आहे। आता पुढचा गळा आपण मोजून घेऊया। तर बघा या इथे मी आणखीन व्यवस्थित शोल्डर करून घेते, प्रत्येक वेळेस आपल्याला शोल्डर व्यवस्थित करण्याची गरज आहे। तर बघा या इथे 6.25 इंच गळा येतोय आपला, 6 इंच थोडंसं वरती येतं आहे, त्यामुळे 6.25 इंच आपला गळा आहे, 6.25। यामध्येही आपण 1/2 इंच मिक्स करायचं, 7.25 इंचावरती आपण पेपरवरती मार्किंग टाकायचं आहे, 6.7। आता लगेच कटोरी मोजून घेऊ। नेहमी जे आपण हुक लावलेले असतात त्या साईडची कटोरी मोजायची, आणि चेस्टचंही मार्किंग आपण हुक लावलेली पट्टी आहे त्या साईडूनच मोजायचं आहे। तर इथे कटोरी आपली 6.5 इंच आहे, तर आहे हेच आपण कटोरीचं मार्किंग या इथे लिहून घेणार आहे, आणि पेपर कटिंग करताना आपण 6.5 इंचच कटोरीचं मार्किंग टाकायचं आहे। आता बघा या इथे 2.75 इंच आपली क्रॉस पट्टी आहे, तर यामध्ये आपण 1/2 इंच मिक्स करायचं आहे, या इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच, म्हणजे 3.5 आणि 2.5 ची आपण क्रॉसपट्टी काढणार आहे। हे 2.5 तयार आहे, तर आपण 3.5 आणि 2.5 ची पेपरवरती मार्किंग करणार। आता राहिलं बाही, तर असं व्यवस्थित प्रत्येक वेळा आपल्याला ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा पसरवून छान असा मगच मार्किंग करायचं, मापे घ्यायची आहेत, 6.25 इंच आहे। आपण दोन्हीकडून बाही मोजून घेणार आहे। तर बघा या इथे 6.5 इंच आलेलं आहे, शिवण्यामध्ये कधी कमी जास्त होतं। तर बाही उंची आहे आपली 6.5, अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण 1 इंच मिक्स करून 7.5 वरती बाही कटिंग करायची आहे। आता दंडघेर, तर मी या इथे असा ब्लाऊज उलटा करते आणि मगच दंडघेर नेहमी मोजून घेते, अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेतला। 7 इंच, 7 आणि वरती 1 रेष असा आपला दंडघेर आहे, 7 आणि 1 रेष, आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी घ्यायचं आहे। तर आता राहिली आपली कंबर, तर बघा असं मी पूर्ण गोल राऊंडमध्येच नेहमी कंबर मोजून घेत असते। तर या इथे हुक काढून हे जे हुक पट्टी आहे आपली ही धरायची आहे आपल्याला मार्जिनमध्ये। तर बघा या इथे मी असं पकडत इथे, तर ही पट्टी जी लूक पट्टी आहे ती सोडायची आहे, आणि इथंपर्यंत जे मार्किंग आहे ते घ्यायचं आहे। 35 आहे आपली कंबर, तर या इथे मी 35 इंच कंबर लिहून घेतली। तर अशा पद्धतीने मी सर्व मापे तुम्हाला लिहून दाखवली आणि घेऊनही दाखवली। तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण मापे घ्यायची आहेत, काही घाबरायचं कारण नाही, एकदम सोप्या पद्धतीने मापे घेतली जातात। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।